रवि राणा व नवनीत राणा यांच्या खात्यामध्ये लकडावालाच्या खात्यामधून 80 लाख रुपये जमा झाले होते. लकडावाला हे डिंग्यांसोबत जुळले होते. मग राणा दाम्पत्याने त्यांच्याकडून पैसे घेतले तर त्यांची चौकशी का झाली नाही असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. आता या प्रश्नावर काँग्रेसचे राज्य प्रवक्ते अतुल लोंढे बोलले की भाजपाच्या लोकांना केंद्रीय यंत्रणांची भीती नाही, कारण की भाजपाच्या लोकांना सर्व गुन्हे माफ आहे असंच काहीसं चित्र यावरून दिसतंय. संजय राऊतांनी आज अतिशय गंभीर असे आरोप केलेले आहेत. किंबहुना याला आरोप नाही तर आक्षेप म्हणता येईल. त्यांनी जे ट्विट केलं त्यामध्ये युसुफ लकडावालांकडनं नवनीत राणा यांनी 80 लाखांचं लोन घेतलेलं आहे आणि या युसुफ लकडावालावर ईडीनी छापा मारल्यानंतर त्यांनीच असं जाहीर केलं की या युसुफ लकडावालांचे दाऊद गँगसोबत आणि दाऊदसोबत संबंध होते. त्यांचा मृत्यू झाला जेलमध्ये. पण त्यांच्याकडनं लोकप्रतिनिधी असलेले खासदार आणि आमदार हे जर लोन घेत असेल आणि त्याच्यामध्ये लिंक इस्टॅब्लिश होत असेल तर मग ईडीनी याची चौकशी का केली नाही? मग याचा अर्थ असा आहे का की जे संजय कुटे म्हणतात की न्यायालय आमच्या हातात आहे, जे संजय काका पाटील म्हणतात की आम्ही एवढे लोन काढले, आम्ही एवढे कारखाने उभे केले, आम्हाला काही ईडीची भीती नाही कारण आम्ही बीजेपीमध्ये आहो. हर्षवर्धन पाटील म्हणतात आम्हाला छान झोप येते कारण आम्ही बीजेपीमध्ये आहो, आमच्यावर कुठल्याही प्रकारची रेड होणार नाही. इथेच हे सगळं स्पष्ट होतं की भाजपेतर लोकांना केंद्रीय संस्थांचा ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल याचा वापर करून फसवणे आणि भाजपशी संबंधित असेल किंवा भाजपला शरण गेलेले असतील तर त्यांना मात्र सगळे गुन्हे माफ अशा पद्धतीचं काम जे आहे ते भाजप करत आहेत. आम्ही ईडीला विनंती करतो की तुम्ही याची चौकशी केली पाहिजे, कारण संजय राऊतांनी माननीय पंतप्रधानांना या सगळ्या अनेक घोटाळ्यांचे ईडीच्या कागदपत्र दिले, ईडी कार्यालयात दिले, पण कोणीही त्याची चौकशी केलेली नाही असं का हे प्रश्न आता जनता विचारणार आहे. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.